नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी इतिहास या विषयातील दुसरा धडा युरोपीय वसाहतवाद वा याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर त्याच्यामध्ये आहे स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला तर त्याचं उत्तर आहे थॉमस जेफरसन त्याच्यानंतर दुसरी काम जागा आहे दुसरे ब्रह्मयुद्ध टिंबटिंबाच्या काळात लढले गेले तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड डल हाऊसी त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब म ब आहे पुढील संचातील ब गाठातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर याच्यामध्ये जी आयवरी कॉस्ट पोर्तुगाल पोर्तुगेज वसाहत तर ही चुकीची जोडी आहे दुरुस्त केलेली जोडी आयवर कॉस्ट फ्रेंच वसाहत त्याच्यानंतर ऐतिहासिक ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीचे नावे अमेरिक अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्या किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते, ते कॅलिफोर्नियाच्या प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होत्या तर स्पेनच्या ताब्यात होत्या त्याच्यानंतर ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती त्याच्यामध्ये दोन नंबरचा आहे या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले तर त्याचं उत्तर आहे राणी एलिझाबेथ पहिले त्याच्यानंतर पुढे जाऊया प्रश्न दुसरा ब दिलेल्या प्रश्न पहिला ब दिलेल्या दिले कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा म्यान म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिश ब्रित्या, ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण म्यानमार म्यान म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठेवर ताबा मिळवणे हे ब्रिटिशांच्या दृ दृष्टीने महत्त्वाचे होते त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे संकल्पनाची संकल्पना चित्र पूर्ण करा तर वसाहतवाद फोपवण्याची कारणे इथं चार कारणे लिहायची आहे तर औद्योगिक क्रांती खनिज साठे अतिरिक्त भांडवल कच्च्या मालाची गरज ही वसाहतवाद फोपवण्याची कारणे आहेत त्याच्यानंतर पुढे जाऊया टिपा लिहा प्रश्न चौथा टिपा लिहा त्याच्यामध्ये पहिला आहे वसाहतवादाचे वा स्वरूप तर उत्तर आहे एक प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद वा म्हणतात दोन वसाहतवाद वा हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे तीन अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे तेथील सोन्याच्या खनि खनिजाच्या खाणीचा शोध घेणे आपल्या धर्माचा तेथे प्रसार करणे या बाबी वसाहतवादाचीच वेगवेगळी वेग रूपे आहेत चार वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल वसाहतीत विक्री करणे हक्काची बाजारपेठ म्हणून त्याचा उपयोग करणे हे वसाहतवादाचेच लक्षण आहे औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीस लागला त्याच्यानंतर पुढे टिपालियामध्ये दुसरा आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध उत्तर एक सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये भरलेल्या फिलो फिलाडेल्फिया अधिवेशनात वसाहतींनी ब्रिटिशाविरुद्ध लढा पुकारला दोन चार जुलै सतराशे शहात्तरमध्ये मध्ये तेरा वसाहतींनी एकत्र येऊन स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तीन इंग्लंडविरुद्ध वसाहतींचा स्वातंत्र्य लढा चालू झाला जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतींनी हा लढा दिला चार या लढ्यात फ्रान्स व स्पेन यांनी वसाहतींच्या बाजूने भाग घेतला पाच अखेरिस सेराटोगा येथील लढाईत ब्रिटिश सैन्याचा पराभव होऊन सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला आणि अमेरिका स्वतंत्र झाली त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे विधाने सकार पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्याच्यामध्ये पहिला आहे औद्योगिक क्रांती क्रांतीमुळे वसाहतवादास चालना मिळाली तर एक औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागली त्यामुळे उत्पादनाचा प्रचंड वाढ झाली दोन उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली तीन यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहत वादाला चालना मिळाली त्याच्यानंतर पुढचं विधाने साकारण स्पष्ट करामध्ये दोन नंबरचं आणि या स्वद्यातील शेवटचा प्रश्न युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या कारण एक पोर्तुगाल आणि स्पेन यांना तेथे ते सोन्याचे साठे सापडले खाणीतून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली दोन स्थानिक रेड इंडियन्स आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस ऊस्ताबा यांचे उत्पादन करून घेऊ लागले तीन स्पेन पोर्तुगाल यांची झालेली भरभराट पाहून इंग्लंड हॉलंड व फ्रान्स यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली चार अमेरिकेतून कच्चा माल आपल्या देशात नेऊन तेथून पक्का माल तयार करून अमेरिकन वसाहतीत विकला जाऊ लागला हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपियांनी आप तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता बारावी इतिहासमधील जो दुसरा धडा आहे युरोपीय वसाहतवाद वा याचा स्वाध्याय पाहिला तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील स्वाध्याय पाहू जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा